काय माझंच नशीब फुटकं म्हणायचं, माझ्याच नशिबात घातलं या माणसाला जीव घ्यायला एकटीचाच. अय काय कमी पडलं का सकाळ सकाळ तुला, कोणी जीव घ्यायला लावलं? मस्त खाऊन पिऊन फुगली ना बोकेवानी. पुढे या असं मग बोला माझी. हा बोल काय. तुमचं काय बापाचं खात नाही मी, स्वतः काही कमवून आणत नाही, सगळ्या राडा मला सोडावा लागतो. आता करतो धंदा म्हशी भाद्रायचा. म्हशी भाद्रा नाही तर माणसं भाद्रा, घरात कमवून आणा. खानदानी घर नाही माझ, अशा आलतू फालतू काम करीत नसतो मी. हो पाहिला खानदानी घरानं, आमच्या सांडांना कुठून सोयरी करायची बुद्धी सुचली काय माहिती. इसरा त्या आमच्या दारात आहे ना सोयरीकीच्या लाईनी लागायच्या लाईनी. तुम्ही पण विसरा ते दिवस, आता लाईनी लागायला ना कुपनाच्या दुकानात रेशन आणण्यासाठी जावं लागतं ते आणा. हे असे चुटुक मुटुक काम करण्यासाठी जन्म नाही झालेला आपला, काहीतरी वेगळं करून दाखवायचंय. आपल्या खानदानातलं पाणी वेगळं आहे पाणी, कळलं ना. सकाळी 8 वाजल्याशिवाय तर आपला दिवस उजाडत नाही आणि 12 वाजल्याशिवाय कामावर जात नाही, आणि काय वेगळं करून दाखवणार आहे तुम्ही. ए लय बडबड करायला लागली तू सकाळ सकाळ, गबस एक्सप्रेस गाडी आणि बोल नको ठेवून येत मग. संजया कोण येते म्हातारा? अरे आपल्या गणपेत आज जाईन ते नाना. चल बरं मुलाखत घेऊ. नाना थांबा आलो. हो राम राम नाना. राम राम. काय नाना लई दिवस रमले बाबा बाहेर. हा मोठ्या लेक्याकडे मुंबईला गेलो होतो, राहिलो 4 महिने तिकडं. अहो तिकडंच राहायचं ना मुंबईला नाना, काय आहे गावाकडं. अरे आपल्याला काय तिकडे कळमतंय वय, आलो निघून. अरे आमचा गणपे कसा आहे रे. हे काय खरं आहे तुमच्या गणपेचं, ऊट सूट नुसतं आपल्या बायको संघ भांडत असतो. आणि तुम्ही मुंबईला गेल्यापासून आहे ना त्याला रानच मोकळं झालंय नाना. लय माजला वय सुकाळीचा. अहो नुसताच माजला नाही बोकडा होनी माजलाय, दोन टाइम खाऊन ये ना बायको बरोबर झुंजत असतो. थांबा तुम्ही, आता घरी जातो त्या माझ्या बोकड्याला कसं खशी करतो बघा. अहो पण बघा तुम्ही, तुमचा अख्ख खानदान पहिलवान तुम्ही, पहिलवान ते गणपेचा बाप पहिलवान, हे कशी अशी आवलं आली राव तुमच्या खानदानात. हे कसं आहे आईबाबाच्या पदराखाली लाडत वाढलेलं लेकरं आहे, त्याला काही तालीमच माहिती नाही ना. पण पहिलवान की बंद झाली ना तुमच्या घराण्याची, नाहीतर नाना 4 गावात तुमच्या घराण्याचं नाव होतं. मग काय नाना, काल तर मुंबईहून आले ना, आल्या आल्या पहिल्या दिवशी वावरत होईल की. हे बघ तुला माहिती नाही आपली भाऊकी कशी आहे. काय केलं त्यांनी आता? काय ना काहीतरी वाढून ठेवलं असेल बघ. कशाचं काय वाढून ठेवलंय नाना, सगळं चांगलं. काय नाना आले आले डायरेक्ट वावरत. अरे नाना आले असतील बघायला, आपल्या नातवानी वावर ठेवलंय का. ए संजय आले आले लगेच आगीत तेल वाचायला लागला का, तुला तर काही कामच नाही नुसते भांडण लावून देतो. हे गणपे काय नाना इकडे तो लक्ष कुठं आहे रे. हे बघ त्या ग्रामीण किती रान कोरलाय बघ. अहो कोरला कसला, हातभर हात सरकवलाय तिने बांध. अहो आज हातभर सरकलाय, लक्ष नाही दिलं तर ते रामभावाची वाटणी गिळीन. खरंय सांजा मा लक्षच नव्हतं राव. ए गणप्या अरे तुझं लक्ष असतंय कुठं. नाना ते अहो ते रामे आलाय, त्याला विचारच बांध कस काय कोरला विचार. ए राम्या मी 4 दिवस काही गावत नव्हतो तर तू फार बांध फोडून आता आला वैर्या, लय मस्त आहे काय तुला. नाना शिस्तीत बोलायचं, ते वावर माझच आहे तिथोर माझाच बांध आहे, आजपर्यंत तुम्हीच ना खाल्लंय सगळं. अय रामादा त्या नाना संघ नीट बोला नाही ते परिणाम वाईट होतील. आज काय आजेला नातवाला चरबी चढली का काय. हा पण ते राम भाऊ बांध जरा कोरलेलं दिसतोय. अय भुसनाळ्या आमच्यामध्ये बोलायचं काय कारण आहे रे. आमच्यामध्ये बोलायचं नाही, आमचं आम्ही बघून घेऊ. जर काय मध्ये बोललं ना बोलायला तोंडच ठेवायचं नाही, सगळं तोंडच फोडून टाकेन तुझं. काय मोगलाय माझली होय. कळलं ना मध्ये बोलायचं नाही म्हणून. राम्या लय माझलास तू, बघून घेईन तुला. काय नाना हा कितीक पिढ्यापासून निसतं बघून घेईन बघून घेईन. इसरलास काय हा 15 वर्षापूर्वी या गणपेच्या बापाला म्हणजे तुझ्या लेकाला कुस्तीच्या फडात आसमान दाखवलं होतं, तेव्हापासून निसत बघून घेईन बघून घेईन. हा राम्या ते गाव अजून भरलेलं नाहीये. अरे त्या वेळेला पण तू असा डाव केला होतास, या वेळेला माझा नातू तुझ्या पोराला आसमान दाखवीन. कोण हे बी एवढं होय. हाडकं मोजून ठेवा त्याची, उद्याच माझा बोरगा येणार आहे कोल्हापूरवरून. हा मग होऊन जाऊ द्या सामना काय.
आजपासून 8 दिवसांनी कुस्ती होणार. हा ठरलं तर मग. ओ नाना, अहो काही काय बोलत तुम्ही? अहो नाना, विचार तरी करायचा जरा. ठरलं म्हणजे ठरलं, कुस्ती होणार म्हणजे होणार. माझ्या पोराला त्याने डाव करून फसवलं, त्याच्या डोळ्यामध्ये माती फेकली, आता त्याचा बदला पण तोच घेणार. अहो नाना, पण मी कवच कुस्ती नाही खेळलो. अहो नाना, याला साड्या दंड बैठा काय बी येत नाही, ह्यो काय कुस्ती खेळणार आहे? नाही खेळला तर मी अन्न पाणी सोडून देईन. नका लय रिशीला पेटू नाना, अन्न पाणी सोडलं तर उगाच जीव जाईन तुमचा. अरे माझे तर किती दिवस राहिलेत, तुझ्या बापाला ज्याने असंच फसवलं होतं, आता त्याचा बदला पण तूच घेणार. गणप्या आईला म्हाताऱ्याने तुझी पार वाटत लावली. मी बघितलंय ती रामभाऊचं पोरग लय चापळ आहे, एका झटक्यात तुझा कार्यक्रम करीन. संजय हा, तू मित्र आहे का कोण आहे रे? मला धीर द्यायचं सोडून मलाच भेव दाखवतोय रे. गणप्या, तुझं ते हेल्थ इन्शुरन्स आहे का? नाही. आणि ती आपली महिन्याची महिन्याला पॉलिसी भरी ती इमेची ती आहे का? कशाला विचारतोय पण तू नेमकं? अरे गणप्या, तो कोल्हापूरवरून आलेला पहिलवानी, एका डावात तुझ्या कंबरड नाही तर हातपाय मोडतेन, मग काय करशील तू? संजय मी असं करतो, मी जातो पळून, कुस्ती नको, हातपाय मोडणं बी नको. मग अख्खं गाव आहे ना तुझ्यावर भित्री भागूबाई म्हणून आसन, आणि तुझं पहिलवानाचं खानदान आहे, तुझं आज जा नाना, जीव देईन जीव. ए अरे, आता 8 दिवसात मी काय तयारी करू? खुराक खायचा, कच्चे अंडे प्यायचे, तब्येतच करायची. लावली राव संजय, तो इथं कुस्तीचं नाव ऐकून मला कापरं भरत आहे कालपासून, आणि तू मित्र आहे माझा, मदत करायची सोडून माझीच ठाशितोय. ते काय नाही भाऊ, मी एक काम करतो, त्या रामाच्या पोराची गाडी घेतो, नाना तर्फे त्याला माफी मागतो आणि कुस्ती कॅन्सल करतो. कुस्ती कॅन्सल करी तो? हा आईला माफी मागतो. अरे बांगड्या भर बांगड्या, कुस्ती कॅन्सल करायची भाषा करीतो? अरे ही नानाला समजलं ना, जीव देईन नाना जीव. गणप्या रडायचं ना आता, तो लढायचं आणि पठ्ठे आहे तुझ्या बरोबर. ए संजा, अरे पण हे सगळं कसं करायचं ते? गणप्या आजपासूनच कसून सराव सुरू करायचा. पण संजा मला ते पोऱ्या बघायचं, मला तिची तयारी बघायची. चल त्याची बी तयारी दाखवून नामेला बी घेऊ. चल बाबा, बाया 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 गणप्या, अरे बघितलं तो पहिलवान कसं चित्तेवानी चपळ आहे. अरे त्यो काय गणप्यावनी काळी पहिलवानी का चपळ आहे, दोनदा कोल्हापूर करून आलेला आहे त्यो नाम्या. संजा हा, एक मोठा फोटो आणून ठेव माझा. अरे बोर्डवर छापायचा काय? नाही मी गेल्यो माझ्या दाव्याला काम येईन ना. अरे आता माव काही खरं दिसत नाही, याची माई कुस्ती म्हणजे मांजराची आणि उंदराची लढाई होईन रे, मग मला तो काम येईन ना दाव्याला माया. मर्दवानी मर्द घाबरतो होय त्याला, कसा पहिलो ना असू त्याला चित करू आपण. मी काय म्हणतो आपण याला कुस्ती न खेळता जर हरायला लावलं तर? तू इकडे येऊन बघते कसा जोर मारितोय, नेमकं तुला काय मारायचंय ना आम्ही? आपण काय करू म्हणजे, मी संजय आहे ना, उद्या त्याच्या घरी जातो आणि त्याला सांगतो भाऊ गुपचूप माघार घ्यायची, नाही तर परिणाम लय वाईट होतील. आईला आपल्या दमाला घाबरण ना पण तो. अरे घाबरलंच पाहिजे, दमच असं द्यायचं ना, नुसते लेल्या टाकल्या पाहिजे तिने. त्याला सांगायचं आपण ना गणू पहिलवानाची माणसं इथं. अयो शो गणू पहिलवान का? त्याला काय माहिती कोण गणू पहिलवान, ते आहे ना मैदान सोडूनच पळायला पाहिजे नुसता. आईला असं झालं ना लय भारी होईल, गणप्या खुशन गणप्याचं मात्र. आईला मित्रांनो, काय डोकं लावलंय तुम्ही, तुला सांगतो असं जर झालं ना तर गावात आपण मिरवणूक काढू. भाऊ दे 20,000 खर्च, गवतावानी पाहिजे आहे आपल्याकडे. दारूचे बॉक्स बॉक्स फोडू. फोडायचे नाही, आधी प्यायचे मग फोडून टाकायचे. आईला अख्खं गाव आहे ना, नुसता लेझिम खेळत जुलत बसलं पाहिजे. पण गणप्या असं आहे ना, कोरड्या घाशेने दम देणं योग्य नाही वाटत. घासा थोडा वाढला झाला ना म्हणजे ना असं दम द्यायचा नाही ना आवाजात, असं जर जर येते आवाजात वजन येतं वजन असं. हा बघ 500 रुपये आहेत माझ्याकडे, काम फक्त यायला पाहिजे ना. अरे वाला काळजीच करू नको, तू आहे ना आता इथं थांब एकटा. त्याला काय होतंय, तू थोडे खाणार आहे तुला. इथं थांब, तू कसा व्यायाम करतो बघ, आम्ही आलो उली उली घेऊन, मग आपण बघू. ते इथंच आहे, 500 दिले ना.
पाकिस्तानच्या आईला घोडा लावू याचा काय विषय आहे आपल्या पुढे? डिरिंग ला येते डिरिंग. तू थांब, जो इथं व्यायाम करतोय डायरेक्ट पायसला करू लार या पार, नाही तर डायरेक्ट टाराटार. लवकर या नाही तर घालीन मोगरी डोक्यात. नाही नाही दम धर, फक्त धीर धर, आलो आपण मोगली होऊनच येऊ आता काय. आयला आमच्या म्हाताऱ्याला एक काय खुस उठलंय आणि या बाईला संग माई कुस्ती लावली. अगा गा 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 अजून मला पोर बाळ नाही, वंश कसा चालायचा माझा. यो जागे जर खुनशीने कुस्ती खेळला तर मला असं गरा 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 भिंगून फेकीन. याच्या संग नुसती कुस्ती खेळायचा विचार करून माझ्या अंगाला कापडं भरलंय. भय 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 कशी मी याच्या संग कुस्ती खेळायचो. कितना है कम जम के रखना कदम मी पडलो सांजे. अरे मी तरी कुठं उभा आहे, मी सुद्धा पडलोच ना. कस काय मग बरं आहे ना. अरे ब्याण्या हो चालता येणार तुम्हाला, पण तुम्ही त्या जगाला दम देणार धोयरे दम. हे दम बिम नाही, मी डायरेक्ट आहे ना त्या जगेकडे जातो, त्याला असं घिसला नाव टाकतो ना आसमान दाखवतो. अरे तो जग आहे ना त्याला असं डर येतो त्याच गचुंड असं तुझ्या पुढं. नानाला बोलून घे तर मी त्या यज्ञाबरोबर कुस्ती खेळणार. पटे कुस्ती बिस्ती काय नाही, तुम्ही त्याला दम द्यायचा फक्त, बाकी काय नाही करायचं. तू सांगतोय आता फक्त दम द्यायचं ना. फक्त दम ना. मी पण आहे ना त्याला असं आऊटच करणार होतो, फार आहे ना त्याला असं लूजच करून टाकणार होतो. देऊन टाकू दम. पण एक प्रॉब्लेम आहे. आता काय प्रॉब्लेम आहे? आता आहे ना आम्हाला उठवत नाही ना. तुमच्या आईला तुमचे, चला उठा त्याला दम द्या, जाईन तेव्हा निघून. तू आहे ना आम्हाला हातल धरून उठव. आमची गाडी बघ कशी बुंग 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 आम्हाला थोडा दाख. चला चला सुटा. कुठं आहे बियाणिया? अरे यो चल ना. कुठं आहे जो? राम राम पहलवान. राम राम. आज कुठं वाट चुकले म्हणायचे? वाट चुकलो बिकलो नाही पहलवान. मुद्दाम होऊन वाट वाकडी करून आलो. वाट वाकडी करून आले? सरळ काय ते बोला. काय बाळा पहलवान, वाकड्यात बोलायला आपल्याला बी जमत नाही. सरळ सरळ काय असेल ते बोलतो. लय व्यायाम बियाम चाललाय, कुठं हजाम बिजाम आहे का काय? आहे ना गावात. कोणा बरोबर? तो गणपी आहे ना त्याच्या बरोबर. ते काय आमच्या आबांनी त्याच्या बरोबर कुस्ती ठरवली माझी. येत्या 8 दिवसातच कुस्ती. पण असं वाटतंय ना त्याची आत्ताच मुंडी पिरगळून टाका पहलवान. तुम्हाला हे कुस्ती लय मागात पडन बरं. म्हणजे? म्हणजे ना तुम्ही हे कुस्ती खेळूच नका, नाहीतर लय अवघड होईन. अवघड होईन? डोकं ठिकाणावर आहे तुमचं. अरे आत्तापर्यंत लय पहलवान डोक्यावर उचलून आपटलेत. आणि तुमचं ते पहलवान काय नाव त्याचं? गणप्या. अरे काय चीज आहे माझ्यासमोर? पहलवान गणो पहलवानचा निरोप आहे. गणू पहलवान? बर. जर ही कुस्ती खेळायला तुम्ही नकार दिला नाही तर परत उभ्या आयुष्यात कुस्ती खेळण्याच्या लायकीचे ठेवणार नाही ते. असं? अरे तुम्हाला तुमच्या टांगड्यांवर नीट उभं राहताय ना, आणि इथं मला दम द्यायला आले. याच्या गुप्पाईल मला दम द्यायला आले तुमच्या आईच्या. गणप्या, त्या आईला तुझ्या करता जीव धोक्यात घातला आणि तू आमच्या आधी पळून आला होय ना. मग खातो तुमच्या संग मार मी तिथं. अरे पण निदान सोडवायला तरी यायचं ना. हा मग तेव्हाच मग निकाल लागला असतं नाही का? तुला सांगतो गणप्या, तू आहे ना बोललाय तयारीचा पहलवान, तुझं काही खरं नाही गाड्या. ना मी असं काही नका बोलू राव. एक तर आधीच माझ्या पोटात गोळा आलाय, अंगात कापरं भरलंय माझं. तुम्ही मित्र आहेत ना, माझ्या काहीतरी मदत करा मला. गणप्या तू अजिबात घाबरू नको, कुस्ती आहे ना तू जिंकणार.
डोकं लावी तो आम्ही आम्ही येतो तुझ्या बरोबर करा मग काय करा फक्त धीर सोडू नको गणप्या पैलवान हाड मोजून ठेवा नाही मोडे ना मोजायला कामाला येते तुम्ही चार माणसं जास्त ठेवा पैलवान म्हणजे कुस्ती झाल्या तुम्हाला उचलायला काम येते काय आलं लागत या टायमाला पैलवान हा या टायम चला यालाच म्हणते शिकाऱ्याला शिकारीची कुत्र्याला हागायची गाई एकच कुस्ती आहे ना आपल्या गणपतरावर जिंकणार तसं झालं ना तर याच्या वजनावर एवढे फेर वाटेल मी बोळा काय झालं तुला जावं लागतंय आबा परत अंग पार गळून गेलंय ए सदा चल परत वर्ग घाबरलं काय रामा पैलवान येतो तुझ्या नातवाला ना डोक्यावर उचलून टाकेन पण घाबरणार नाही मग आजच कुस्ती हो द्या चला मैदानात कव्हा एकदा कुस्ती खेळून असं झालंय मला लई जोरात कुस्ती आली मला आज लई जोरात राम भाऊ काय निर्णय घ्यायचा आत्ताच्या आत्ता घ्या आम्हाला घंट्याच्या मिरवणुकीची तयारी करायची आबा मला लई जुलाब होत्यात मला नाही वाटत कुस्ती जमन म्हणून अरे पण असं काय झालं अचानक आता आबा मला काय माहितीये असं नाही व्हायचं 8 दिवसापासून आमचा पैलवान मेहनत करीतोय कुस्ती होईन तर आताच होईन पैलवान मैदानात येत नसन तर रस्त्यावर कुस्ती पण कुस्ती आजच होणार मी काय म्हणतो ही कुस्ती आपण 4 दिवसांनी करू ना नाही जमणार आजच करायची आणि तुम्हाला जर कुस्ती आज खेळायची नसन तर गणप्याला विजय घोषित करून टाका नाही नाही असं कसं होईन आणि मग आताच कुस्ती खेळा चला हुने यांच्या मनासारखं यांना ना नंतर बघून घेऊ चला गणपत पैलवान विजय बरं ठीक आहे गणपत पैलवानचा विजय असो आज आपल्या घराचा राव लागलास तू अरे वा गणपत पैलवान पण मला एक सांगा हे सगळं झालं कस काय अरे गणप्या या नामेनी ना त्या पैलवानच्या दुधात जुलाबाच्या गोळ्या टाकल्या 2 दिवस अजून काय ते जागेवर येत नाही पाहिला खरं मित्र असा राव तुमच्या सारखे शपथ एकच नंबर काम केलं तुम्ही वा आता तुम्ही मला जशी मदत केली ना तशीच मदत मी तुम्हाला करणार आहे ती कस काय तर मंडळी आपल्या कडक एंटरटेनमेंट या चॅनलने आपल्यासाठी आणलेलं आहे कडक माहिती हे यूट्यूब चॅनल यावरती आपल्याला शेतीविषयक माहिती बँक व्यवहार शेतीविषयक कर्ज जर आपल्याला मिळवायचं असेल तर ते कसं मिळवायचं किंवा आपल्याला जर एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्याला आर्थिक पाठबळ कसं मिळवायचं सरकारच्या काही योजना आहेत त्याबद्दल या सर्वांबद्दल एक कडक माहिती आपल्याला मिळणार आहे कडक माहिती या यूट्यूब चॅनलवर त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन कडक माहिती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर आजचा आमचा एपिसोड कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवा लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर कडक मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि पाहत राहा आपल्या सगळ्यांच्या आवडीचा गावरान मेवा।